केंद्रात भाजपाचे सरकार सत्ते राहिले आर श्रीपाद नाईकाक गडगंज मंत्रीपद मेळटले अशी घोषणा भाजपाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांनी भाऊच्या नागरी सत्कारा वेळार पणजे केली. हजारांनी लोकांच्या हजेरेत भाऊचो भोवमान केलो. तीन फावट उत्तर गोंयातल्यान जिकून आयिल्ले हे भाजपा फुडाऱ्याचो राजकीय प्रवास, ताजो मोगाळ सभाव आनी ताजी समाजसेवेची जिद्द हाचेर ताच्या वांगड्यांनी उजवाड घालो. खासदार श्रीपाद नायकाच्या षष्ट्यब्दी पुर्ती निमतान पणजे कांपालार नागरी भोवमान सुवाळो झालो. ह्या सुवाळ्याक भाजपाचो आदलो अध्यक्ष वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकार आनी हेर फुडारी आशिल्ले. ह्या सुवाळ्याक हजारांनी लोकांनी गर्दी केली. नेमको सुवाळो सुरू जावंक पावसय आयलो. लोकांनी खुर्च्यो आनी पेपर काडले पूण सभा सोडली ना. श्रीपाद भाऊक लोकसभेन गडगंज मंत्रीपद मेळटले म्हूण गोंयचे फुडारी आस्त बाळगून आसात. श्री श्रीपाद नायक इज एन आयडियल पॉलिटिकल वर्कर, ए डायनेमिक लीडर, ए पर्सन हू हॅज गॉट कॅरेक्टर, कॅलिबर, कॅपॅसिटी अँड कॉन्डक्ट, ए पर्सन हू हॅज गॉट डिसिप्लिन, डायनॅमिझम अँड डेडिकेशन. देर इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन लाईक कृष्णा अर्जुना, मनोहर परिकर अँड श्रीपाद नायक, बोथ ऑफ देम टुगेदर. आय एम कॉन्फिडेंट इन द कमिंग डेज दे विल टेक द स्टेट फॉरवर्ड. रिलिजन इज पर्सनल, रिलिजन इज पर्सनल. यू कॅन बी अ कॅथलिक, यू कॅन बी अ मुस्लिम, यू कॅन बी अ हिंदू, यू कॅन बी अ जैन, यू कॅन बी अ वैष्णवाइट, बट ऑल ऑफ अस आर सन्स ऑफ भारत माता, वी आर ऑल इंडियन्स. इट शुड बी नेवर सीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ अ रिलिजन. इवन इन हिंदू हाऊ मेनी रिलिजन्स आर देर, वी ऑल अंडरस्टँड दॅट. सो हिंदू इज नॉट द नेम गिवन बाय अटल बिहारी वाजपेयी, अद्वानी आर, नरेंद्र मोदी आर, राजनाथ सिंग आर, मनोहर पर्रीकर आर, श्रीपाद नायक. इट्स अ नेम गिवन बाय अवर फोर फादर्स. दोघांची क्षेत्रां बदल्ली खरं म्हणजे हा वचपाचो आशिल्लो दिल्लीक आणि श्रीपाद भाऊ गोयात असतो असे साधारण आमची कामाची वाटणी आशिल्ली. पण नियतीचो डाव वेगळो आशिल्लो. नियतीन सगळे बरोबर परते करून दौरले आणि ते मागीर भाऊ पावलो दिल्लीक आणि हा गोयात उरलो. पण म्हाका खात्री आसा की गोयच्या लोकांचो आशिर्वाद दोनूय जाग्यार घेऊन जेव्हा आमचे दोन खासदार दिल्लीक वतले तेव्हा भाऊ एक अत्यंत खंयचे तरी महत्वाचे खाते ताज्या सिनियरिटी प्रमाणे आणि ताज्या हाज्या कष्टा प्रमाणे मेळटले हाज्या बद्दल म्हाका खंयच दुबाव ना. आता सामकी कॉमन प्लेस रस्त्या वयली गजाल अशें जाल्लें आसा. म्हणजे निष्ठेची व्याख्या किती जाता. आता पक्षाची इतली वर्षा काम केले आणि ताका जर तिकीट जर मेळ्ळी ना जाल्यार तो पक्ष सोडटलो आणि दुसऱ्या पक्षांत वतलो. अशा पद्धतीची ताका निष्ठावंत कार्यकर्ता अशा प्रकारचे मीडिया सुद्धा म्हणता. त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट न मिळाल्यामुळे ताणे पक्ष सोडला आणि तो पक्षाच्या विरुद्ध उभं राहिला. निष्ठा हे जीवन तत्व असे म्हणता आणि जीवन सत्वाशी ते निगडीत असता. त्या दृष्टीतल्या श्रीपादाचे उदाहरण आमका अभिमान दौरपासारखे असं असं म्हाका दिसता. की अशे तरेचे अलोट प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिले. हांव म्हणटा म्हजी तीच म्हजी जोड आसा अशें हांव म्हणटा. आनी कांय मेळना सुद्दां कांय कोता येता. परंतु हे तुमचे प्रेम सदांच मेळचे अशीच मनापासून इच्छा आसा. षष्टब्दी पुर्ती निमतान श्रीपाद नायकाच्या आडपयच्या मूळ घरा लागसार शुक्रारा सकाळी मिरवणूक काढली. उपरांत श्रीपाद नायकाचो तुळाभार झालो. सुवाळ्याक भाजपाच्या गोंयच्या फुडाऱ्या सयत भाजपाची गोंय प्रभारी स्मृती इराणी आशिल्ली. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. डिसेंबराच्या पहिल्या सप्तकात नरेंद्र मोदीची गोयात व्हड सभा जावंक शकता. सुमार लाखभर लोक एकठांय करून महासभा घेवपाचो भाजपाचो प्लान चल्ला. प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकारान प्रुडंटाक हो प्लान सांगलो. येता त्या लोकसभा वेंचणुकेची स्ट्रॅटजी थारावपा खातीर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बसका जाली. पक्षाचो आदलो अध्यक्ष वेंकय्या नायडूच्या मार्गदर्शना खाला ही बसका जाली. प्लॅनिंग फुडले येणार 180 दिसा उरल्या इलेक्शनाक, त्या हितूंतल्यान पक्षाचे कार्य तळा गाळा पर्यंत पावप आणि येणाऱ्या लोकसभेक दोन्ही सीट गोयच्या दक्षिण आणि उत्तर गोयच्या निवडून हाडपाचा आमचा प्रयत्न करप. मोदीची मिटींग किती ठरला? मोदीची मिटींग जातली एक भव्य. आमकां साधारण 1,00,000 कार्यकर्त्याची लोकांची सभा करपाची आसा आणि ती आम्ही साधारण डिसेंबरान करपाचा आमचा प्रयत्न आसा. नॉर्थ गोवा काय साधवान ते अजून ठरवना. जागो बिगो पळोवन, सेक्युरिटी बाकीचे हे सगळे पळोवन हे ठरतले. श्रीपाद भाऊ हांगसर 3 टर्म आयिल्लो आसा. चवथे टर्माक अपेक्षा, कारण तेच आसतले कॅन्डिडेट. तूं मातूय दुबाव ना, फक्त पार्लमेंटरी बोर्डाक आमी तांचे नांव धाडटले. आनी दक्षीण गोंयान फाटले फावटी नरेंद्र सावयकर एक निवडून येता येता पडले ते.
कारण त्यावेळेस आम्ही सत्ता नाशिल्ले आणि आमच्याकडे सत्ता गेल्ली, पण हे फावटी मनोहर पर्रीकराच्या नेतृत्वा सगळे बरे काम गोयात चालता आणि या हेतूल्यान आम्ही पक्ष म्हणून एकूच नाव दक्षिण गोयच्या पार्लमेंटाक मेंट्री बोर्डाक धाडपाचा प्रयत्न करतले. नरेंद्र सावयकर. हय 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 सर, कितले रुपया ते मोदीच्या मिटिंगेक चार्ज करतले तुम्ही? जे 5 का 10 रुपये अजून काय ठरवना, 5 असत 10 असत काही ठरवना अजून, तसे ठरवना. मुख्यमंत्री पर्रीकार सुडाचे राजकारण करता, आपलो आणि आपल्या पुताचो ड्रग्सा कडेन कसलोच संबंध ना. उलट गृहमंत्री असताना आपण ड्रग्सा आड खर पावला उखलिल्ली अशी प्रतिक्रिया रवी नायकान उक्तायल्या. रवी आणि त्याचा पुत रॉय पुलीस ड्रग्स माफिया नेक्सेसात घुसपल्यात म्हण सभागर समितीन त्यांचेर ठपको दवरला. रवी म्हणटा काय आमदार सूड घेऊन आपल्याक बदनाम करतात. ज्यांना ऑलरेडी सीबीआय आसा हंगसर, तुमचे कडे किती असा सीबीआय करून दियात. सीबीआय असं केस दिले असा सीबीआयक दिया केस किद्या दिना किदे असले किद्या कर्नवाल किद्या करता हे रेपोर्टर किदे असा म्हाका दिसना कायच सांग. ज्यांना हे सांगतात आता हे प्रत्येकाचे रिव्हेंज घेऊपाची झाला हे रिव्हेंजफूल असं दिसतं वा हे मुद्दम आम्ही अजून सहन करून असतात. एकदा सहन जे आजपर्यंत करून असा त्यांना बेश्टे वा हे उठोवपाचे प्रयत्न करचे न्हू आणि हा पारवा करपी न्हू. तुम्ही किती करू शकतले जास्तीत जास्त कसे खोटे बिटे किती घालून आप घालून किती तरी हे करपा पयतले. आम्ही यांचे ना तुम्ही जे तरेन एक देख दवरपाचा मनशान तो देख त्या मनशान ना. आता हा खंची तू असा आणि खं असा म्हाका संबंधच ना कसलो. हा फक्त ॲक्शन घेऊन मनीस आठाले जेव्हा हंगसरल्यान गेलो भाय गेलो त्याच्या सुद्धा हाडपाची इंटरपोला कडल्यान सुद्धा आमचीच मागणी असा आणि आमच्याच वेळार त्याला हाडपास प्रयत्न झाला. पॉलिटिकली भिताक आता ती 2014 इलेक्शन असा ही 2014 इलेक्शन असा ती इलेक्शना लागून हे सगळे ती तयारी चालल्या म्हणून असं प्रत्येकाचं बदल घेऊन चालता. म्हणजे इथू आता किती झालं MGP आणि विकास पार्टी ह्या लोकांनीच हो रिपोर्ट तयार केला. काही क्रिमिनल असे असतात की लोकांक मारतात धरून 8-8, 10-10, 12 केसी असा ते आमदार जाता. गव्हर्मेंट सर्वंट मारता, बसी कंडक्टर मारता, कोण मेळ्या मेळ्या मनशाक मारता. पण असे मारून जे असा हे गोयचे लोकांक न्याय कसं दितलो. फोंडे उपजिल्लो हॉस्पिटलाचो स्टाफ मनशाचे अवयव बायोमेडिकल कोयरा बरोबर उक्त्यार लासतालो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या इन्स्पेक्शनात ही गजाल उक्ताडार आयल्या. फोंडे उपजिल्लो हॉस्पिटलातलो वैजकी कोयर एम्ब्युलन्सीतल्यान व्हावयतात आणि लोकवस्तीत उक्त्यार लासतात हे प्रुडंटान उक्ताडार हाडिल्ले. ताच्या वेल्यान मंडळान पळोवणी केली. प्रुडंटाच्या एक्सपोजेतल्यो गजाली तंतोतंत सिद्ध झाल्यात. फोंडे उपजिल्लो हॉस्पिटलातलो बायोमेडिकल कोयर बेकायदेशीर रितीन उक्तेपणान जळयताले ही गजाल प्रुडंटान उक्ताडार हाडिल्ली. पेशंटा खातीर आशिल्ल्या एम्ब्युलन्सातल्यान हो बायोमेडिकल कोयर व्हरताले. प्रुडंटान ही गजाल उक्ताडार हाडल्या उपरांत गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळान कोयर जळयताले त्याच सुवातीची पळोवणी केली. गोंय प्रदुशण नियंत्रण मंडळाक कितें दिसलें तें पळोवया. बायोमेडिकल कोयर वेगळो करनासतनाच लासताले. कोयरान लासताले ऑपरेशन करून काढिल्ले मनशांचे अवयव. मनशांचे अवयव पुरपाची कांयच वेवस्था ना. बायोमेडिकल कोयरान नित्याचो कोयरूय आसतालो. मेडिकल कोयर लासप बेगोबेग बंद करपाचो आदेश प्रदुशण नियंत्रण मंडळान दिला. प्रदुशण नियंत्रण मंडळाचे फोंडे उपजिल्लो हॉस्पिटलाक निर्देश, मेडिकल कोयर लासपाचो बंद करात, नित्याचो कोयरूय लासपाचो बंद करात, बायोमेडिकल कोयर वेगळो काढात, स्टरलायझेशना खातीर ऑटोक्लेव बसयात, मनशाचे अवयव पुरपाक 2 मीटर खोल फोंड मारात. मंडळान केल्ल्यो सुचोवण्यो बेगोबेग लागू करात असो आदेश प्रदुशण नियंत्रण मंडळान वैजकी अधिकाऱ्यांक दिला. मंडळाच्यो सुचोवण्यो लागू केल्यात काय ना ते पळोवपाक रोखडीच परत पळोवणी करतले. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश घाडी. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.